तुमची सगळी बिलावर आपल्या सोन्या पुन्हा त्यांनी सांगितलेलं दमी लावामध्ये दमदार लावणार होते. 2 दिवस आधीच कोल्हापूर लाच वाटायला पाहिजे. रक्तावर राजकारण करतात लोक. आज मी का नाही बोलणार जर आपल्या इकडे लावण्या 4 हुतात्म्याच्या शहरामध्ये गावामध्ये जिल्ह्यामध्ये येऊन आपल्यामध्ये भांडण आणि दंगल लावणार होते लोक त्यांच्या कानात सांगितलं गेलेलं. आणि ही नाही तुम्हाला उदाहरण आहे तुमच्या समोर. पोलिंगच्या दिवशी काय झालं, व्होटिंगच्या दिवशी काय झालं, काय म्हणाले ती लोक. शेवटी सीपी त्यांना सांगितलं जा बाहेर कारण नाहीतर मला उमेदवारावर FIR लॉन्च करावं लागेल. हे ऑन रेकॉर्ड आहे कारण इथे फक्त नावानावी करत होते. त्यांना सांगितलेलं की आपण निवडणूक हातातून गेले भाजपच्या मग एकच उपाय आहे आपल्यामध्ये दंगल लावा. लोकांमध्ये विभागणी करा, पेंद्रापेंद्री करा आणि निवडून या असं त्यांना सांगितलं गेलेलं. म्हणून तुम्ही त्यांच्या मागच्या 5 दिवसाची भाषण बघा. व्होटिंगच्या दिवशी जी व्होटिंगच्या दिवसाच्या 5-6 दिवसापूर्वीची भाषण बघा. तुम्हाला पुरावा मिळेल की ते कसे फक्त लावालावी करायला गेले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची ओळख एक देव माणूस म्हणून आहे. आणि विरोधी पक्षातले सुद्धा आमदार खासदार कार्यकर्ते त्यांना त्याच भूमिकेतून आदरानं त्यांच्याकडे पाहतात. आता वेगळा पक्ष असेल तर वेगळी भूमिका मांडावी लागते आम्ही समजू शकतो. पण खासदार प्रणिती शिंदे खासदार झाल्या शुभेच्छा त्यांना. पण महिनाभर कसली वाट पाहत होतात तुम्ही. निवडणूक पूर्ण होऊन आता महिना व्हायला आला. जर तुमच्या आरोपांमध्ये तथ्य काही आहे तर महिनाभर का गप्प बसलात. कोणी तुमचं तोंड शिवलं होतं का, कुठे तक्रार केली नाहीत. आज आपण बोलतात त्यावेळेस का नाही बोललात. म्हणजे महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला हे काँग्रेसचे नेते किती गृहित धरतात पहा. लोकसभेच्या निवडणुकीत देखील असाच खोटा धादांत प्रचार केला संविधान बदलणार. आणि हा खोटा प्रचार करून पाकिस्तानचे झेंडे नाचवत हे निवडून आलेत सगळे. महाराष्ट्राची जनता हे कधीही विसरणार नाही. त्याच्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल एक राजकीय भूमिका तुमच्या पक्षाची भूमिका म्हणून तुम्ही जरूर आरोप करा. पण अशा प्रकारचे गंभीर आरोप करत असताना महाराष्ट्राची जनता आणि हा महाराष्ट्र पक्ष म्हणून तुम्हाला कधीही माफ करणार नाही.